आज पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधील शेवटची प्रॉब्लेम. सहावा प्रश्न आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ड्रायव्हर, विशालने 1900 किलोमीटर प्रवास केला. हा प्रवास कसा केला? सम डिस्टन्स बाय बस, काही अंतर कापले त्याने बसने, अँड सम बाय एरोप्लेन, म्हणजे त्याने 1900 किलोमीटर हा प्रवास दोन वाहनांच्या माध्यमातून पूर्ण केला. काही अंतर कापले बसने, काही अंतर कापले एरोप्लेनने. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर आवर्स, म्हणजे बसचा जो तासी वेग आहे तो एका तासामध्ये 60 किलोमीटर, म्हणजे बस एका तासात किती किलोमीटर अंतर पार करते? 60 किलोमीटर. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर, आणि एरोप्लेनचा जो वेग आहे एका तासात तो आहे 700 किलोमीटर. पोंग्या, बसच्या 10 पटीपेक्षा सुद्धा जास्त. बस चालते एका तासात 60 किलोमीटर आणि प्लेन चालते एका तासात 700 किलोमीटर. म्हणून या दोघांच्या किमतीमध्ये आपल्याला फरक दिसतो आहे. जमिनीवरच्या अंतराला वेळ लागतो आणि हवेच्या अंतराला कमी वेळ, हवेच्या अंतर हे जास्त पार केले जाते. इट टेकन 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी, या पूर्ण प्रवासामध्ये त्याला एकूण किती वेळ लागलेला आहे? 5 तास, म्हणजे 1900 किलोमीटर दोन वाहनांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 5 तास लागतात. मग या करायचं काय? फाइंड द डिस्टन्स, तर आपल्याला अंतर काढायचं आहे. कोणाचं? विशाल ट्रॅव्हल बाय बस, तर बसने पार केलेले अंतर, म्हणजे विशालने बसने किती किलोमीटर अंतर पार केले हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण आता इथं काय करणार आहोत, दोन प्रकारचे वाहन आहे म्हणून आपल्याकडे दोन प्रकारचे व्हेरिएबल पण आहेत, एक्स आणि वाय. लेट विशाल ट्रॅव्हल, सोल्यूशन 6 नंबरची प्रॉब्लेम आहे, सॉरी 5 नाही आहे. लेट विशाल ट्रॅव्हल एक्स किलोमीटर बाय बस, म्हणजे विशालने जो बसने प्रवास केला तो किती किलोमीटर केला? एक्स किलोमीटर, असं आपण तात्पुरतं गृहित धरून राहिलं. आणि नंतर वाय किलोमीटर बाय प्लेन, प्लेननी केलेला प्रवास आहे वाय किलोमीटर. आता दोन्हीही किलोमीटर हे आपल्याला काही ना काही अंतर पार करायचं असेल तर आपल्याला काही ना काही वेळ लागतो आहे. मग आता वेळचा टायमिंगचा एक फॉर्म्युला असतो, तर टाईमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड हा टाईमचा फॉर्म्युला आहे. एक्स किलोमीटर ट्रॅव्हल केलाय बसने, वाय किलोमीटर ट्रॅव्हल केलाय प्लेनने, पण एक्सने जे अंतर पार केलं त्यासाठी किती तास लागले ते इंडिव्हिज्युअल माहीत नाही, प्लेननं किती अंतर पार केलं त्याला किती वेळ लागलं ते सुद्धा इंडिव्हिज्युअल माहीत नाही. दोघांना मिळून माहीत आहे, बसचा आणि प्लेनचा, दोघांचा प्रवास 5 तासात झाला, म्हणजे आपल्याला इथं टाईमचा फॉर्म्युला आवश्यक आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आता आपण काय करणार आहोत, याच्या कंडिशन्स तयार करणार आहोत. टाईम टेकन बाय विशाल विल ट्रॅव्हलिंग बाय बस, बसने त्याने केलेला जो प्रवास आहे त्यासाठी त्याला किती टाइम लागला होता? एक्स अपॉन 60, का? कारण एक्सचे डिस्टन्स त्याने पार केले बसने कोणत्या स्पीडने? 60 च्या. अँड टाइम टेकन विशाल बाय करणार आहोत आपण ट्रॅव्हलिंग बाय प्लेन, म्हणजे प्लेनने त्याला प्रवास करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती लागला? वाय अपॉन 700 आवर्स. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन, दोन्ही मार्गाने प्रवास करण्यासाठी त्याला किती तास लागले? 5 तास. मग बसने केलेला प्रवास आहे 60 अपॉन x अपॉन 60, प्लेनने केलेला प्रवास आहे वाय अपॉन 70. बससाठी एवढा वेळ लागलेला त्याला, प्लेनने हा वेळ लागलेला, आणि दोघांना मिळून एकूण किती तास लागलेला आहे? 5 तास. आता इथे इक्वेशन थोडंसं आपल्याला सोपं करायचं आहे, याच्या अपॉन 60 आहे, याला अपॉन आहे 700. मग 60 आणि 700 हे लोप करायचं आहे, कॅन्सल करायचं. तर करायचं काय? या दोघांना अशा संख्येने डिवाइड करा की जे दोघांच्या पळत येते. तर या दोघांच्या पळत येणारी पहिली संख्या आहे 2100. हे थोडंसं आपल्याला रफ अंतर कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल की 2100 700 पड्यात येतात, 7 3 21, पण 7 पड्यात स्पष्ट येतात काय? यासाठी एक डिवायडेशन करून बघायचं आहे की 2100 अपॉन 60, डिवायडेशन केल्यानंतर उत्तर येते आपल्याला 35. मग आता प्रत्येकाला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 2100, म्हणजे 2100 एक्स अपॉन 60 मल्टिप्लाय 2100, वाय अपॉन 700 मल्टिप्लाय 2100, अँड इजिकल टू 5 × 2100 × 2100. इथं क्रॉसमध्ये 1 1 0 कट झाला आहे, 6 टेबलमध्ये 210 येतात 35 नंबरवर, 7 टेबलमध्ये 21 येतात 3 नंबरवर. 35x 3 × y 3y, आणि या दोघांचा मल्टिप्लाय येतो 10500, 10500. इक्वेशन नंबर मिळाला आपल्याला 1. हे आपल्याला कंडिशननुसार तयार करावं लागेल. सेकंड कंडिशन तर गणितात दिलेलीच होती स्पष्ट, काय? की विशालने एकूण प्रवास किती केला आहे? 1900. मग बसने केलेला प्रवास आहे एक्स किलोमीटर, आणि वाय प्लेनने केलेला आहे वाय किलोमीटर. एक्स प्लस वाय इक्वल टू 1900 हे इक्वेशन आपलं सेकंड हे तयारच आहे. मग 1 आणि 2 आपण जवळजवळ केले. आपल्याला गणितात काय विचारलं आहे की बसने विशालने ट्रॅव्हल जो केला आहे तो किती किलोमीटर केला आहे, आणि त्याला आपण गृहित धरलेला एक्स, म्हणजे या गणितात फक्त आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग आपण काय करू? वायचे कोफिशियंट इक्वल करू, म्हणजे वाय कॅन्सल होईल आणि एक्स आपल्याला माहीत होणार आहे. तर इथं वायचा कोफिशियंट आहे 3y, मग इथं 3 पाहिजे आपल्याला. मग काय करायचं? या खालच्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं,
मग मल्टीप्लाय बाय 3 इन इक्वेशन नंबर 2 या पूर्ण इक्वेशन ला 3 ना मल्टीप्लाय 3 ना x ना मल्टीप्लाय 3x 3 ना y ला मल्टीप्लाय 3y 1900 ला मल्टीप्लाय 3 तर 5700 हे झाले इक्वेशन नंबर 3 मग फर्स्ट एंड थर्ड हे दोन इक्वेशन जवळ जवळ घेतले साइन चेंज केली इथून आपलं काम जुना आहे आता प्लस 3y मायनस 3y झाले कॅन्सल 35 मधून 3 लेस केले 32 आणि 10500 मधून 5700 लेस केले 4800 यांची सबट्रॅक्शन वजाबाकी मग डिवायडेशन केले इकडे मल्टीप्लाय 32 इकडे अपॉन 32 आता 48 एंड 32 हे 32 च्या टेबल मध्ये येतात पण आपलं 32 चं टेबल नाहीये तर 20 पर्यंत टेबल गरजेचे असतात तर 16 च्या टेबल मध्ये पाहू आपण 16 च्या 16 च्या टेबल मध्ये 16 2 चा आणि 16 3 चा हे दोन शून्य जसेच्या तसेच मग 300 अपॉन 2 आहे तर 300 अपॉन 2 तर अपॉन 2 हा काय करतोय वरच्या नंबरला हाफ करतो तर 300 ला 2 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर 150 आहे एक्स हे आपण बसने केलेला ट्रॅव्हल गृहीत धरला होता तर विशाल ट्रॅव्हल 150 किलोमीटर बाय बस म्हणजे बसने केलेला प्रवास हा जो विशालचा होता हा किती किलोमीटरचा आहे 150 किलोमीटर इथं 1.5 संपलं धन्यवाद